या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संविधान सभा तर सर्वप्रथम संविधान सभा म्हणजे काय तर भारताचे संविधान निर्माण करण्यासाठी एक निर्माण करण्यात आलेली सभा म्हणजे संविधान सभा या संविधान सभेची जी पहिली बैठक झाली होती ती नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस रोजी झाली होती मात्र मुस्लिम लीगने स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केल्याने संविधान सभेत मुस्लिम लीगचे सदस्य हजर राहू शकले नाही त्यामुळे या पहिल्या बैठकीस फक्त दोनशे अकरा सदस्य जे होते हजर होते फ्रान्सच्या पद्धतीच्या अनुसरून करून ज्येष्ठतम म्हणजे वयानं मोठे असलेले संविधानसभेतील सदस्य असलेले डॉ सचिदान सिन्हा यांची संविधानसभेचे तात्पुरते अर्थात हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली त्याचप्रमाणे हंगामी उपाध्यक्ष म्हणून फ्रँक आंतोनी यांची निवड करण्यात आली तिथून दोन दिवसांनी अर्थात अकरा डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस रोजी संविधान सभेची दुसरी बैठक झाली या बैठकमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे स्थायी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तसेच एस सी मुखर्जी यांचे स्थायी उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली मात्र संविधान सभेचे जे आहे ते दोन उपाध्यक्ष होते एक म्हणजे एस सी मुखर्जी तर दुसरे होते व्ही टी कृष्णमाचारी त्याच दिवशी जे आहे अर्थात संविधान सभेची दुसरी बैठक जे अकरा डिसेंबर एकोणीसशे शेचाळीस रोजी झाली या बैठकमध्ये संविधान सभेने बी एन राव यांची नेमणूक संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून करण्यात आली अशा प्रकारे हे होते संविधान सभेचे हंगामी तसेच स्थायी अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि घटनात्मक सल्लागार अर्थात बी एन राव